मग माऊली घर बसल्या अवघ्या काही मिनिटात माऊली पालखी प्रस्थान सोहळा अनुभवायचा का तुम्हाला? त्यात मंदिरात होणारा खेळ, इंद्रायणीच्या काठी झालेली वारकऱ्यांची गर्दी आणि मंदिरात होणारा टाळांचा आवाज आणि आपल्या विठुरायांच्या बजेटात निघणारा पालखी सोहळा तुम्हाला बघायचा का? तर माऊली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अवघ्या 10 मिनिटात मी तुम्हाला ते सोहळा दाखवतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आत्ताच उठलोय आणि आता आवरून सवरून जायचं आळंदीला आणि ते का आता माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आहे म्हणून मग आता पटकस आवरून घेतो आणि मग भेटतो. शर्ट ते उरकून झाले, मी पांढरा शर्ट काळी पॅन्ट घालणार होतो पण मम्मीने पप्पाने हा कुर्ता घालाय दिलाय. आमच्या पप्पाचा कुर्ता आहे, आता मला बसतंय का नाही माहित नाही. आता घालून झाल्यावरतीच बघा. लग्न आहे वा? लग्नाला चाललंय यायचं तुला? हा लॉलीपॉप खाऊन दाखव. बाळा तू विचार मामांना कुठं चालले, विचार तू मामांना विचार. तुला नाही यायचं लगेच, मामा मला पण यायचे. कुठं चालले विचार? जेवायला आईस्क्रीम खायला चाललो. यायचं तुला? तू म्हण मला पण यायचंय. ए फुटबॉल काटी ने तुमच्या कोणी खेळला होता? जसा राजा आपल्या पोराला सुवर्ण मुकुट देतो तसा एक वारकरी त्याच्या पोराला ही टोपी देतो आणि ही टोपी कारण त्या सुवर्ण मुकुटापेक्षा कमी नाही. तर अशा रीत आपलं आवरून सवरून तर झालंय पण फोटो घ्यायचं राहूनच गेले. मग सगळ्यात आधी फोटो घेऊ आणि ते कायसाठी ते तुम्हाला आनंदीत गेल्यावर दाखवतो. फोटो लय महत्वाचा आहे. तर 12वीच्या बोर्डाच्या पेपरला काढलेला फोटो. आता मा व्हिडिओ काढून झालाय, आता पप्पाला सेम तर आज व्हिडिओ काढायचा. मी इकडच्या दरवाजात येतो, तुम्ही त्या दरवाजातून या. वारीला वारील नाही, किडनॅपिंगला चालले मास बिल्स लावून. तर उपरणाने काढून ठेवले आणि मास आणि ते लावले कारण की आणखी आपल्याला आळंदीपर्यंत जायचंय. खाकण्यातून वाचत गेलं पाहिजे. उपरणं टोपिन त्याच्यात ती आणि आता मासवरती आपण मग आता त्या रस्त्याने भेटू. जाऊ का? तर माऊली मंदिरात जाणार सगळं रस्त वैस कमी बंद झाल्यात म्हणून गल्ली बोळ मामाच्या पोराला माहितीये म्हणून त्याला घेऊन चाललोय. ह्या कमानीच्या पाड्याला गेलं की आपलं माऊलीचं गाव आळंदी लागलं आणि आम्ही जसं आळंदीत आलो तसं आम्हाला वारकरी पण दिसायला लागलं. आम्हा सगळ्याला तर आता माऊली मंदिरात जाऊन माऊलीला बघायची भूक होती पण ह्या सगळ्यात एक चिमुरडली कुरू आपल्या घरच्यांसाठी स्वतःच्या भूकासाठी एका रशीवरती जीवघ्याना खेळ करत होत. ह्या कलयुगात काम करून ज्याची त्याची पोट भरायची वेगळी वेगळी पद्धती आहे त्यात ह्या चिमुरडीने ही पद्धत निवडली होती. पोलीस का? दरवर्षी सारखी ह्या वर्षी पण आळंदीत लय गर्दी आहे आणि प्रत्येक रस्त्यावरती पोलीस थांबलेली आहे. मंदिराजवळ जाऊनच देत नाही र. गाड्या अडवलीत म्हणून आता दुसऱ्या रूटने जायचंय. तर मध्येच गाड्या अडवायला सुरुवात केली म्हणून आता आम्ही गल्ली गोळातून कसतरी मंदिरापर्यंत निघाली. आता रस्ता कुडून कसा मंदिरापाशी जातोय मला तर माहित नाही पण सिद्धूला माहिती. मग आता मंदिरापाशी गेल्यावरच कळेल. सगळीकडे वारकरी आहे. कांत्या बोळीत जा, कांत्या पण गल्ली बोळीत जा, तिथं वारकरी बसलेले दिसतातच बघा. सगळी का वारकरी आहे, सगळी का. आज आळंदी वारकरचं गाव झाले. अख्ख्या रस्त्याने लोक पायी चालल्यात आणि आम्हीच दोघं गाडीवर निघालोय. मग कुठंतरी गाडी लावली पाहिजे आता. गर्दी आहे गाडी. तर आज तशीक सकाळचं 10 वाजल्यात तरी मंदिराजवळ एवढी गर्दी आहे. मग विचार करा दिवसभर किती गर्दी होईल. ह्या गर्दीत मला लक्ष वेधून घेतलं ह्या आजीने. आजी एवढी थकलीत काठीवे तरी आजी अजून वारी करते ते पण बिन पायतानाची. ते म्हणतात ना पांडुरंगाचं वारकऱ्यांना याड लागत आणि ते कसं लागत ते असं लागत. रामकृष्ण हरी. तर ही जी गर्दी दिसती ती अख्खी एका पालखीतली आहे. मग विचार करा एका पालखीत एवढी लोक आहे मग अख्ख्या पालख्या एकत्र झाल्यावर किती गर्दी होईल. मग माऊलीच्या पालखीत किती पालख्या असतात ते तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आम्ही अख्खी गल्ली बोळ फिरतो आणि कुठून माऊली मंदिरात जायला रस्ता गावतोय का ते बघतो. जरी सोडलं तरी मंदिरापर्यंत जायचं येत नाही. एवढी बेकार गर्दी आहे ना.
इकडून इथून इथून शॉर्टकट आहे का? हा शॉर्टकट डायरेक्ट मंदिरात जातो, इथून डायरेक्ट मंदिरात जातो. गल्लीतून माघार येणार आहे गर्दी बघून वाटलं होतं रस्ता बंद असन तरी आम्ही गेलो आणि रस्ता बंदच निघाला र. मग काय माघार घ्यायची नाही, आता किती पण गल्ले हिंडायला लागू दे, मंदिरात जायचं. एवढ्या गल्ली बोळातून चाललोय ना आम्ही, सांगताना येणार नाही. ही गल्ली पण पुढे जाऊन बंद निघाली, पण इथं आल्यासरशी काळसाचं दर्शन झालंच, तुम्ही पण काळसाचं दर्शन करून घ्या. तर आम्ही दुसऱ्या गल्लीत जातो आणि तिथून बघतो रस्ता आहे का नाही. इथून पण आत नाही सोडलं काळसाचं दर्शन तर घेतलं, पकडून गंबो आतमध्ये जायला, पडून ते रस्ता भेटतोय का नाही. चल सावकाश मुख्यमंत्री येणार आहे म्हणून बंद केलं, पण काढून दिले कडून रस्ता भेटला. तर आता शेवटचा पारे नदीकडून निघालो, तिकडून जात आला तर गेलो, नाही तर मग काहीतरी दुसरा जुगाड लावायला लागेल. तिथं खाण्यासाठी रांगा लागल्या, पण आज मला खाण्याची नाही, दर्शनाची बुकी. चले राशीन मागच नदी का जायचं, जो मेन रस्ता आहे त्याला पण बंद केलंय. तर आता अजून एक दुसरा रोटी तिकडून जाऊन बघू, तिकडून तरी जाऊन देतात का नाही. वयस मी पाच रोट आतापर्यंत आमचं फेल गेलं जायचं, आता हा सहावा रोटी. शांताबाई मुळे, वय 70 वर्षे, राणा बालगाव आलेले आहेत. तर हे बघा आपल्या जवळूनच माऊलीचा रथ चाललाय, आणि तुम्ही माणसाला एवढ्या लवकर कसा, तर ह्यो मोकळा आहे, ह्याला आता सजावटीसाठी चालवलंय. म्हणलं नदीकडून मंदिरात जावा, पण नदीकडे पण एवढी गर्दी दिसतीत की मंदिरा का जायचं इथून पण चान्स आहे असं काही वाटाना. गर्दी एवढी गर्दी आहे ना, सुसतच नाही कुठे जावा. आता 5 मिनिटं सिद्धे माय बसून लावून गेलता गाड्या, आता तर आम्ही चुकलो की आम्ही या कमी केला जाऊ नाही. तर हा जो लांबून स्तंभ दिसतोय हा आहे इंद्रायणी नदीत, मग आपण इंद्रायणी नदीच्या जवळ पोहोचलोय. मग आता वेळ न घाला होता नदी जवळ जातो आणि तिथला तुम्हाला नजारा दाखवतो. आता नदी जवळ तर गर्दी आहे, पण ती गर्दी प्रमाणात आहे. अजून काही वेळाने इथं एवढी गर्दी होणार आहे की पाऊल ठेवायला पण जागा नाही राहणार आहे. मग वेळ न घालवता होता आधी तुम्हाला इथला नजारा दाखवतो आणि मग मंदिरात जायचं जुगाड करतो. तर आळंदीला आल्यापासून निसतच आपलं चालते की फॅमिलीतले लोक भेटतात, पण त्यांच्या सोबत काही मी व्हिडिओ नाही घेतलेलं. आणि ते कायमुळं तर ह्याच्यामुळं आमचा कॅमेरामॅन एवढा हुशार आहे, तोंड सोडून पाय शूट करतो. धन्यवाद. तुम्ही तिकडे पण आला तुम्ही व्हिडिओ आपला बघा तर हा त्यांना परिवार आहे तुम्ही तर आज आपल्याला आळंदीत भरपूर लोक भेटली, पण प्रत्येकाचा व्हिडिओ याच्यात टाकता नाही आला. जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यासाठी माफ करा बर का, कारण की आपल्या कॅमेरामॅननी नीट फुटेजच नव्हती काढली हो. तर मंदिरात तर लगेच जाता येणार नाही, तर तुम्ही आपल्या इंद्रायणी नदीचं दर्शन करा, तर मी मंदिराच्या आत जायचं काहीतरी जुगाड करतो. तर मी घरून मनाशी बांधून आलतो की ओळखीचा पासचा वापर करून मंदिरात नाही जायचं, पण मला आता हा सोहळा तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा आहे, म्हणल्यावर मला पासचा आणि ओळखीचा वापर करायच लागेल. इथं असते का राज्य पालखी पुढे ह्याच्यात? तर आशारित्य एवढं कष्ट करून हा सोहळा अनुभवासाठी मी मंदिरात पोहोचलोय. तर हा सोहळा अनुभवून तुम्हाला थोडा तरी आनंद झाला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करीत कमेंट मध्ये रामकृष्ण हरी मना की राव. ह्या सोहळ्याच्या दिवशी मंदिरात घडलेले अजून वेगळे वेगळे क्षण, मंदिरातून निघणारी माऊलीची पालखी, देवाचा अश्व, हलणारा कळस, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर पार्ट 2 याचा आणायचा का नाही ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.